आमचं दादा मंत्री झालो तुमका माहिती आ ओ आमचं दादा मंत्री झालो एक पुरवाचो पोग शेतकऱ्याचो पोग नांगर लागणारो खोऱ्यान चिखल करणारो असो दादा आमचो केंद्रात केंद्रीय मंत्री झालो मी कोकणी माणसाच्या वतीने नरेंद्र मोदी अमित शहा आणि बीजेपी कार्यकारिणीचे आभार मानतोय त्यांचा ऋण आमच्याकडे हा आणि कोकणी माणसाक विनंती करतो की ह्याच्या पुढे अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी राहे माझे वैयक्तिक विचार असेल हा राहू नये मी आता मतदारसंघात शिरलोय दादा मंत्री जाग्यापासून तर लोकांची अपेक्षा काय दादा आमका काय तू देऊ नको एक असो कारखानं काढ की 100 कुटुंब त्याच्या पोट भरू नये असा जर तू करशील तर आम्ही कोकणी जनता आणि महाराष्ट्रातील लोक आणि मतदार एक एक उपाय काढून तुझा जिवंतपणी स्मारक बांधतो अभिमान दाखवतो स्वाभिमान संघटनेचा अभिमान तू आज कुठे कुठे गेलास मजच्या काळात पडते दिवस आले सहन केले आता व्यवस्थित राजकारणकर बॅरिस्टर नागपत मधू दंडावते सुरेश प्रभू त्याच्यानंतर सुधीर सावंत मध्यंतरी एक गडाबडा करून कोण गेला त्याचं नावच नाही मला आठवत नाही कोणतो आणि आता भाई सावंत नंतर कोकणाला जर मुच्छनी राजकारणी मिळाला असेल तर नारायण तातो गाणे उप दादा गाणे उंच बघावी मागावी ती गगडाने हे चिमण पाकरांचे काम नव्हे राजकारण करावे ते दादा गाणे हे अंडू भांडूंचे काम नव्हे आज मी तुम्हाला सांगतो गटारी अमावासेपर्यंत वाट पहा काय घडते ते मी फोडून सांगणार नाही गटारात जाणार एवढं लक्षात ठेवा दादा कोकणी माणसाचा हा कोकणी शहराचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे या कोकणी माणसासाठी काहीतरी करून दाखवा हीच कोकणी माणसाची आणि मतदाराची अपेक्षा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र